ते म्हणजे फलंदाज मंगेशला सामना सुरू होतोय तो म्हणजे मैदानावरती दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतोय दैसर विपक्ष निलजे या दोन संघांमध्ये बिग फाइट सामना आपण बघतोय जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये ओमसाई आगासन या संघाशी फाइट करेल सलामीचे फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच नेहमीप्रमाणेच नितीश पाटील येतोय आणि संतोष येतोय सलामीचे फलंदाज आपण बघतोय या निलजे संघाची सलामीची जोडी ही मैदानामध्ये तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतो गोलंदाज महेंद्र गोलंदाजी मार्गवरती दहिसर संघाचा पीवनच्या पहिल्या षटकामध्ये महेंद्र येतो चेंडूवरती नक्कीच पहिला चेंडू खराब चेंडू फेकतोय योग्य ती दिशा दिली जाते चुकीला माफी नाहीये चेंडू सीमा पलीकडे षटकाराने आगाज करतोय फलंदाज संतोष पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा रिव्हर्सच्या माध्यमातून षटकाराने आगाज केला होता परंतु फक्त सहा धावांचं योगदान देता आलं पहिल्या सामन्यामध्ये संतोष त्या संतोषने पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती केली आणि या सामन्यामध्ये सुद्धा षटकाराने खातं खोलतं या दरम्यान आमचे मान्यवर श्याम बिंदळे सर यांचे ते शुभागमन होते हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यानचा हा निर्धाव चेंडू कमबॅक करतोय हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती नक्कीच खराब सुरुवात केली होती फुलटॉस चेंडू फेकला होता त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो म्हणजेच फलंदाज संतोषने आणि षटकाराने आगाज केला दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता सलग दुसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकला जातोय पहिल्या चेंडूवरती खराब सुरुवात केली त्याच्यानंतर आपली चूक दुरुस्त करताना दिसतोय हा गोलंदाज महेंद्र ज्या महेंद्रच्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि या पी वनच्या षटकामध्ये पाच रन केलंय त्या महेंद्रने अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळला दिसतो आता मात्र मोठा फटका बघायचं क्षेत्रग्रस्त झालाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे सहा धावांसाठी गुड शॉट गंगनाम दुसरा षटकार येतोय तो म्हणजे संतोषच्या बॅट मधून धावसंख्या सहाने वाढली धावसंख्या इन डबल फिगर 12 धावा पुन्हा एकदा कट करतो चेंडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये फक्त सिंगल कन्वर्ट होते धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण बघतोय डबल कवरती 13 धावा षटक्रमांक पहिला मार्गस्थ पीवनचं गोलंदाज महेंद्रच्या हातामध्ये हा चेंडू तर स्ट्राईक इनला फलंदाज पहिल्यांदाच नितीश पाटील ज्याच्या नावावरती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मालिकावीरसाठी नक्कीच रेनॉल्डची क्वीट गाडी आहे तोच फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक इनला या सामन्यामध्ये पहिल्यांदाच आता मात्र नक्की छप्पलदाराचा फलंदाज चेंडू देतो म्हणजे शॉर्ट पॉइंट लागला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो 30 या सर्कल मध्ये तोपर्यंत एका धावेचा अवधी होता पंचांचा इशारा येतो षटक समाप्त होतोय पहिलं धावसंख्या लागते धावफलकावरती निलजे संघाची 14 धावा ओके चार षटकांचा आपण सामना बघतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते नक्कीच आजचा सुट्टीचा दिवस नसला परंतु हे क्रिकेटचे खरे दर्दी आहेत आणि नक्कीच क्रिकेटचे खरे दर्दी हे नक्कीच गर्दी करतात प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी आपण बघतोय या मैदानावरती या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत तर चार षटकांचा सामना आपण बघतोय फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल दैसर संघ थोडस दोन्ही सहकार्यांनी नक्की दोन्ही संघांनी सहकार्य करायचे सहकार्याची अपेक्षा असेल ती म्हणजे आयोजकांना तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय गोंदेतो अजय ज्याने पहिल्या सामन्यामध्ये प्रभावी मारा केला होता त्याच अजयला या दुसऱ्या षटकामध्ये 5 रन केलं जातंय तर स्ट्राईक इनला फलंदाज नितेश पाटील सारखा विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईक व्हेरी डेंजरस क्रिकेटर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड टेनिस विश्वातील विस्फोटक फलंदाज म्हणून अतिशय नामांकित खेळाडू मानला जातो तोच फलंदाज नितेश पाटील ऑन स्ट्राईक राईट मोर द विकेटचा मारा करतोय अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू फुलटॉस चेंडू फेकतोय कॅपशॉट सिलेक्शन कार्पेट ड्रा बघायला मिळते चेंडू येते तो माय कव्हर क्षेत्रामध्ये डीप कव्हरला चेंडू आला होता चांगला फील करतो चेंडू वरती क्षेत्ररक्षक तोपर्यंत
दोन धावांचा अवधी होता. धावसंख्या दोनने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 16 धावा नोंदवली जाते. अप्रतिम सुरुवात करतो निलजे संघ या दुसऱ्या सामन्यामध्ये. नक्की तो पहिला सामना जिंकला होता. आदर्श 11 पडले सारख्या संघाला घरचा रस्ता दाखवला होता तोच संघ आता मात्र फाइट करताना दिसतोय या दैसर संघासमोर. अप्रतिम क्रिकेट आपण बघतोय या निलजे संघामार्फत. दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. लॉफ्टेड शॉट ब्रँडेड षटकार. अचानक मी आधीच म्हटलं होतं नितीश पाटील सारखे फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती खेळतो. नक्कीच मोठे फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. एक उत्तुंग षटकार आलाय. पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर केला होता. चेंडू येतोय तो मी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्र दाखवतोय. महेंद्र चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. धावसंख्या एक ने वाटते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 23 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज अजयचा. आता मात्र स्ट्राइक इन ला फलंदाज नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता संतोष. आता मात्र या सामन्यामध्ये त्याच्या बॅट मधून आलेले हे दोन षटकार आतापर्यंत आलेले आहेत. पुन्हा त्या शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न करतोय. नो चेंडू घोषित केला जातोय. सुरेख झेल टिपला होता परंतु दोन धावा नक्कीच ओव्हर थ्रो सुद्धा होतोय. 2+1 एकूण 3 धावांचा टॉनिक पासला जाईल या निलजे संघाला. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 26 धावा आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. म्हणजे धावबादच्या स्वरूपात आणि हिट विकेटच्या स्वरूपातच फलंदाज बाद दिला जाईल. तर स्ट्रायकिंगला फलंदाज संतोष आपण बघतोय. सलामीची दोन्ही फलंदाज अप्रतिम सुरुवात करून देत आहेत कारण की संघ नायकाला आशा होती अपेक्षा होती या निलजे संघाच्या सलामच्या फलंदाजांकडून. आता मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. गुडलेनचा वापर करतोय. गुडलेन स्पॉट वरून अतिरिक्त उचली घेणारा चेंडू. टेक आउट होतोय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती स्थिरावलेली बघायला मिळते 26 या धावसंख्येवरती. दरम्यानचा पुढील चेंडू पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज अतिशय वेगवान गोलंदाज अजयचं. पुन्हा एकदा पुल करतो चेंडूला. टॉप एज लागतोय. बघूया क्षेत्रक्षक सज्ज झालाय. फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय तो म्हणजे संतोष यांच्या स्वरूपात. जय हनुमान निलजे संघाला. नक्कीच संतोष साठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 15 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी दोन षटकारांच्या सहाय्याने. आता मात्र नवीन फलंदाज येतोय ज्याला क्रिकेटमध्ये वन डाऊन फलंदाज हा नेहमीच घातक फलंदाज मानला जातो तोच येतोय वन डाऊन ला. नक्कीच निलजे संघाचा योगेश. तर स्ट्राइक इन ला फलंदाज आपण बघतोय नितेश पाटील ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय आतापर्यंत. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पडत काय चेंडू येत नाही. चेंडू येतोय तो वाडी श्लॉंग क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केला ते चेंडू डीप मध्ये सरकतोय. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपड्याने दोन धाव पूर्ण केले जात आहेत. दोन षटकांचा खेळ संपतोय आणि दोन षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 28 धावा. नक्कीच निलजे गावचे दत्ता पाटील सुद्धा या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. स्वागत साहेब तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये कारण की त्यांचा संघ इथे परफॉर्म करतोय. कारण की अजून दोन षटकामध्ये निलजे संघ बघूया किती धावा जमवतोय आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय या दैसर संघासमोर. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आकाश. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश. नक्कीच या तिसऱ्या षटकामध्ये संघ नायकाने विश्वास दाखवलाय.
तर मी विनंती करतो निलजे गावचे प्रतिष्ठित नागरिक श्रीपदजी म्हात्रे साहेबांना की आपण आला असेल तर व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत तुमचं. तर दरम्यानचा पहिला चेंडू खेळ करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मिळते, धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 29 धावा. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ गोलंदाज आकाशच्या हातामध्ये नक्कीच चेंडू सोपवलाय संघनायकाने. या आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन करतोय गोलंदाजी मार्ग होती. दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट समोरचा विकेटचा मार्ग होता नितीश पाटील साठी. आता मात्र मोठा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आपले इरादे स्पष्ट करतोय हा फलंदाज नितेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या गरुड झेप येते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 35 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे ते मै गोलंदाज आकाशचा आता मात्र प्रति हल्ला चढवला जातोय. आता मात्र नक्कीच बाउन्सरचा वापर करतोय. गुडलेन स्पॉट वरून अतिरिक्त उचली घेत येणार चेंडू आपण बघतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच नितेश पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम करतोय हा गोलंदाज आकाश. षटकार मारल्यानंतर कमबॅक करतोय. एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र नक्कीच प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू येतोय तो म्हणजे मिडविक क्षेत्रामध्ये डीपला नक्कीच सरकलाय. आकाश येतो चेंडूवरती, अप्रतिम फेकी दाखवतोय, अप्रतिम क्षेत्र दाखवतोय. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये फक्त एका धावेचा अवधी होता. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 36 धावा. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना गोलंदाज आकाशचं. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे योगेश. आता मात्र विचार केला तर योगेशला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. ते म्हणजेच फलंदाज योगेशला. चेंडू येतो म्हणजे मिडविक क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतो. आकाश सज्ज झालाय. अप्रतिम फेकी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतोय तोच क्षेत्ररक्षक आकाश. ऑन द स्टंप फेकी बघायला मिळते. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय फलंदाज योगेश आणि फलंदाज नितेशला. धावसंख्या एक ने पुढे सरकते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 37 धावा नोंदवली जाते. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना गोलंदाज आकाशचं. तर दरम्यानचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश पाटील. ज्याच्या नितेश पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. पुढील चेंडू आणि आता मात्र लॉफ केला चेंडूला. बघूया क्षेत्रकीत सजल. अप्रतिम झेल, नेत्र दीपक झेल टिपतोय. कॅच ऑफ द डे, नक्कीच झेल टिपला जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक शरद मार्फत. डीजे माचर नक्कीच 19 धावांचं योगदान दिलं नितेश पाटीलने 2 षटकारांच्या सहाय्याने. तर अप्रतिम झेल टिपलाय तो म्हणजे शरदने डीप लॉंगन क्षेत्रामध्ये. नक्कीच नेत्र दीपक झेल टिपलाय तो म्हणजे डीप लॉंगन मध्ये. असं वाटलं होती षटकार जाईल की काय, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूवरती झोकून दिलं होतं क्षेत्ररक्षक शरदने आणि एका हातामध्ये तो झेल टिपलाय. तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 37 धावा. म्हणजे विचार केला तर 12.33 ची सरासरी मेंटेन ठेवण्यामध्ये यश आलंय या जय हनुमान निळजे संघाला. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक हाताळतं. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गवरती. राहुल येतोय या स्लोगोवरच्या षटकामध्ये. राईट मोर्त विकेटचा मार्ग करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज संतोष ने मिळाला. फलंदाज आपण बघतोय चेंडू येते डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय आकाश मार्फत डीप मध्ये. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय संतोष. एका धावेने नक्कीच खातं खोललं जाते. धावसंख्या एक ने वाटते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 38 धावा. नक्कीच 50 ते 52 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल या जय हनुमान निळजे संघाला दैसर संघासमोर. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ असताना 38 धावा लावल्या धावफलकावरती. तर स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश. आता म्हणता फुलटॉस चेंडू. योगेश कधीपासून शांत होता, परंतु योगेश सारख्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. चेंडू सीमा पलीकडे दमदार षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच मैं आधी तो वक्तव्य केलं होतं की योगेश सारख्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. आता मैं तो विचार केला बॅटचा फेस ओपन केलाय आणि एक षटकार मिळवतो तो म्हणजे मिड विकेटच्या डोक्यावरून. धावसंख्या आपण बघतो फलकावरती 44 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो चेंडू येतोय तो म्हणजे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या एक ने वाटते. धावसंख्या आपण बघतो फलकावरती 45 धावा. षट क्रमांक शेवटचं मार्गस्थ असताना गोलंदाज राहुलचं ज्याला क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर म्हटलं जातं हाणा मारते षटक म्हटलं जातं. नक्कीच संघनायकाने विश्वास दाखवलाय दैसर संघाच्या संघनायकाने गोलंदाज राहुलवरती. तर षट क्रमांक तिसरं मार्गस्थ चौथं मार्गस्थ असताना तीन चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय हा गोलंदाज राहुल. तर उर्वरित 3 चेंडूमध्ये बघा कशी फलंदाजी करतोय हा निलजे संघ. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता अप्रतिम षटक अपर्यंत बघतोय तो म्हणजेच राहुल मार्फत निर्धाव चेंडूची सांगते होते. नक्कीच एक षटकार मारला असेल परंतु कमबॅक करताना दिसला तो म्हणजेच गोलंदाज राहुल मार्फत. अजून षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा संतोष येतोय. आता मात्र मोठा फटका लॉफ्टेड शॉट ब्रँडेड षटकार. संख्या सहाने वाटे नक्कीच विचार केला तर निलजे संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 51 धावा या निलजे संघाच्या. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्रायकिंगला फलंदाज संतोष तर गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय राहुल दहिसर संघाचा. पुण्याचा लॉफ करतो चेंडूला बॅक टू बॅक दुसरा षटकार अप्रतिम फलंदाजी संतोष मार्फत. चार षटकांची सांगता होते आणि चार षटकांच्या धावसंख्या आपण बघतो फलकावरती 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलं जातंय दैसर संघासमोर. धन्यवाद रोशन. उपस्थित तमाम लाडके प्रेक्षकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहत आहे अलिमकर 11 क्रिकेट क्लब शिळगाव आयोजित 2 दिवसीय स्वर्गीय तुकाराम बिंदले गुरुजी चषक 2017 2 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. मात्र लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावायचं आणि फलंदाज लवकरात लवकर पाठवायचं वेळ फार कमी आहे. अंधाराचं साम्राज्य पसरत चाललेलं आहे. हे 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचा पहिला दिवस यावेळेस मात्र 2 बलाढ्य संघ या ठिकाणी एकमेकांविरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी या ठिकाणी फाईट करत असताना एका बाजूला दहिसर संघ जो 2016 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचा उपविजेता संघ आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2017 चॅम्पियन संघ या दोन संघामध्ये ही फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. निलजे संघाने या ठिकाणी निर्धारित 4 षटकांमध्ये 14.25 सरासरीने 57 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. ही फार मोठी धावसंख्या आपल्याला 4 षटकांमध्ये पाहायला मिळते. मात्र क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते. तेव्हा 435 धावा चेस केल्या गेल्या होत्या 2006 साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध. तर मात्र निश्चितच हा मोठा विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित झाला होता. मात्र परवाच एक स्पर्धा आपण पाहिली निश्चितच इनामपूरच्या मैदानावरती 85 धावांचा विक्रम मुरबी संघाने धावसंख्या चेस करून प्रस्थापित केला होता. मात्र इथे 58 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावरती बॅट्समन्स नेम
मिलिंदच्या बॅट मधून हा चेंडू वर गेला, योगेश चेंडूच्या खाली येतोय आणि हा पहिला धक्का लागतोय दैसर संघाला. संघाची चांगली कामगिरी आणि गोळोलीच्या स्पर्धेमध्ये हा संघ सुपर एट मध्ये दाखल झालेला, अतिशय चांगली कामगिरी या संघाची. त्यामुळे आजचा दिवस जर पाहिला तर निलय संघासाठी अतिशय चांगला दिवस आणि यंदाच्या मोसमाची सुरुवात देखील चांगल्या प्रकारे केलेली, अतिशय ताकदवर संघ म्हणून या ठाणे ग्रामीण मधला या संघाची ओळख आहे. आणि गतवर्षी ज्यांनी रतनबुवा ट्रॉफी चॅम्पियनपद पटकावल्यानंतर या संघाचा आत्मविश्वास दुणावलाय आणि संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा बदललेला आहे. फलंदाजी ही त्यांची ताकद आहे, जर पाहिलं तर 8 ते 9 फलंदाज त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी देखील चांगली. यावेळेस मात्र फलंदाज चेंडू फिरकावून देतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार. मात्र शरदने इथे दुसऱ्या चेंडूवर षटकार लागवलाय नितेशच्या गोलंदाजीवर. शॉर्ट ऑफ प्ले, दा चेंडू कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, प्रयत्न फसलाय. आता मात्र पहिला चेंडू जर पाहिलं तर गडी बाद झाल्यानंतर दुसरा चेंडू ओव्हरफिस फेकला आणि त्या ओव्हरफिस चेंडूवरती फुलर लेंथच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र नितेशने आपली लाईन लेंथ चेंज केली या तिसऱ्या चेंडूवरती. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी टाकली वेगाने आणि आता मात्र चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा दुसरा धक्का दैसर संघाला लागताना आपण पाहतोय. खेळपट्टीवर चौथ्या क्रमांकावर येतोय आकाश. निश्चित पहिल्या सामन्यामध्ये जो 8व्या क्रमांकावर येऊन सामना त्याने जिंकून दिला होता त्याला मात्र प्रमोट करण्यात आलेले, बढती देण्यात आलेले, 4थ्या क्रमांकावर त्याला पाठवण्यात आलेले. मात्र ते बघूया आकाश कशी फलंदाजी करतोय. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केला कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेने. अजय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ज्युनियर अजय पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव, एकेरी दुहेरी धावेने निश्चितच निलजी संघाला काही फरक पडणार नाही. मात्र बराच फरक पडेल या दैसर संघाला, कारण हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष गाठणं फार कठीण आहे. त्यासाठी चौकार षटकार मारावे लागतील, कारण जेव्हा मोठी धावसंख्या चेस करायची असते तेव्हा. शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर षटकार. गंगनाम अरलाव के कडक अखेर धावफल कर पावतोय 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या. गरज आहे 58 धावांची. तर आपण पाहिलं तर निलजी संघालासाठी निश्चितच अतिशय चांगले समर्थक या ठिकाणी लाभलेले आहेत. तर पाहिलं तर या ठिकाणी व्यासपीठावर दत्ताजी पाटील त्याचबरोबर गिरधरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आणि मान्यवर व्यक्ती नेहमीच आम्ही त्यांना पाहत असतो जेव्हा जेव्हा निलजी संघ खेळतो, त्या निलजी संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं क्रिकेटवर नितांत प्रेम आहे आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच व्यासपीठावर ते आम्ही त्यांना पाहत असतो. त्याचबरोबर नामदेवजी बेडेकर देखील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर ज्यांची भरपूर श्रद्धा आहे, प्रेम आहे. आज सकाळी आम्ही श्रीपदजी म्हात्रे यांना पाहिलं होतं, माझे क्रिकेटपटू जे गावचे आहेत. त्याचबरोबर आरामजी पाटील जे आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, मात्र त्यांना देखील आम्ही निश्चितच वाकण ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं. त्यावेळेस गोलंदाज येतोय, यावेळेस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेतनला मात्र इथे आणखी यश संपादित करता येतं. पहिला गडी त्याने त्याच्या खात्यामध्ये जमा केलाय आणि 1 गडी बाद झाले तर पाहिलं तर यावेळेस दैसर संघाचे 3 गडी.
निश्चितच बाळामजी पाटील इथे आहेत, निळजे गावचे आमचे. जर आपण कुठे असाल तर यायचे, आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर यावेळेस मैदानावरती संघ नायक महेंद्र येत असताना आपण पाहतोय संघ अडचणी सापडलेला आहे. पहिला तर 3 गडी बाद झालेले आहेत आणि गोलंदाज चेतन पाटीलचा वापर केलेला आहे. चेतन अतिशय गुणवान गोलंदाज, आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी चेतनची आपल्याला पाहायला मिळेल निळजे संघासाठी. इथे मात्र 58 धावांचा टार्गेटचा पाठलाग करत असताना दैसर संघाची धावसंख्या धावपळ करत पाहतोय आपण, 13 धावा आणि गडी बाद झाले ते 3. एव्हा स्ट्राईकला फलंदाज आलेला आहे महेंद्र. चेंडू यावेळेस ऑन साईडला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय योगेश, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक, तितका चांगला थ्रो, एक धाव इथे मिळते. मात्र सामन्यावरती पकड मजबूत करत असताना निळजे संघ, मात्र आजच्या दिवसामध्ये आपण असे अनेक सामने पाहिले ज्या सामन्याने निश्चितच पूर्णपणे काया पलट होताना पाहिलेले सामन्याची असं वाटलं होतं. एखादा संघ जिंकतोय की काय, मात्र दुसऱ्या क्षणी त्याच्या विपरीत त्या प्रतिस्पर्धी संघाने इथे सामना जिंकताना आपण पाहिलेले. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करत असताना चेतन अतिशय चांगला गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज म्हणून संघामध्ये त्याची भूमिका आहे आणि स्पेशली संघामध्ये गोलंदाज म्हणूनच त्याची निश्चितच या संघामध्ये तो संघाचा एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बाकीचे जर आपण पाहिलं तर 8 ते 9 फलंदाज या संघामध्ये आहेत, मात्र चेतन असा एकमेव खेळाडू आहे जो आपल्या गोलंदाजीच्या बळावर या संघामध्ये स्थान टिकून आहे. फुलटो चेंडू यावेळेस मात्र डीपेक्षा कवच्या दिशेने अजय आहे, त्या ठिकाणी येतोय वेगाने, एका हाताने चेंडू उचलतोय, त्याच अक्षरमध्ये फेकतोय, एक धाव इथे मिळते आणि धावसंख्या निश्चितच कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना आपण पाहतोय. धाव फलकावर 15 धावा गरज आहे इथे मात्र मोठ्या फटक्यांची. मात्र इथे जर पाहिलं तर दुसरा षटक सुरू असताना 15 धावा यावेळेस चेतन आयटम ओवर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला पूल केला, चेंडू जातो वाईड लॉंग ऑनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून येताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितेश पाटील, गतवर्षी अतिशय चांगली कामगिरी नितेश असेल, अजय असेल, त्याचबरोबर विशाल पवार यांनी रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये चांगली कामगिरी केली. 118 धावा नितेशने कुठल्या होत्या, त्यानंतर 105 धावा अजयने कुठल्या होत्या आणि 92 धावा कुठल्या होत्या विशाल पवारने. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, पायचीचा अपील, मात्र या ठिकाणी पंचांनी षटक या ठिकाणी संपल्याचे संपल्याचा इशारा केलेला आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपले, धावसंख्या धावपळकर 16, पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या आणि या षटकात आपण पाहतोय फक्त 3 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सारं काही पाहायला मिळालं. या षटकात गडी बाद झाला, एक सिंगल्स पाहिले आपण, डॉट चेंडू पाहिले, चांगली गोलंदाजी, अचूकता, भेदकता, आक्रमकता काय असते दाखवत असताना या ठिकाणी चेतनने आपली गोलंदाजी दाखवलेली आहे आणि आपल्या संघाला निश्चितच सामन्यामध्ये पूर्णपणे निश्चित पकड मजबूत करून दिलेली आहे. तर 12 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 16 धावा आल्यात, म्हणजे अजूनही 41 धावांची गरज आहे 20.50 सरासरीने. आणि 20.50 सरासरीने जर धावा करायच्या असतील तर चौकार षटकार मारणं इथे गरजेचं आहे दहिसर संघासाठी. मात्र हे चौकार षटकार मारणार कोण हा मोठा प्रश्न आहे. जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने निळजे संघाचे गोलंदाज पूर्णपणे निश्चित पूर्ण ताकदीनिशी आक्रमकतेने गोलंदाजी करत असताना पूर्णपणे बांधून ठेवलंय, गोलंदाजावर फलंदाजांवर व्यसन घालून ठेवले, धावांवर अंकुश लावून ठेवलेलं आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथे प्रतिषटकामागे 20.50 सरासरी राखणे फार कठीण आहे, अशक्य नाही मात्र कठीण आहे. मात्र क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अनेक असे सामने आपण पाहिले आहेत, 2 षटकामध्ये आम्ही 45 धावा होताना पाहिले, 2 षटकात 50 धावा देखील होताना पाहिल्यात वडोलीच्या मैदानावरती. मग 2 षटकात 41 धावा का होऊ शकत नाही, मात्र त्यासाठी हिंमत हवी आहे, त्यासाठी धाडस हवं आहे, त्यासाठी निश्चितच मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक बघूया त्या ठिकाणी, निश्चित योगेश आहे तिथे, डीजेच्या बॉक्समुळे निश्चितच आम्हाला साऊंड सिस्टममुळे दिसत नाहीये. तर योगेशने हा झेल पकडलेला आहे, महेंद्र बाद होतोय आणि आता मात्र गोलंदाज मंगेशने या ठिकाणी निश्चितच अतिशय चांगला चेंडू फेकला होता. मात्र पहिल्या सामन्यात मंगेशने चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे संघ नवीन फलंदाज खेळपट्टीवर मनोज जाताना आपण पाहतोय. महेंद्र बाद झालाय, दहिसर संघ पूर्णपणे प्रचंड मानसिक दडपणाखाली आपण पाहतोय. यंदाच्या मौसमात दहिसर संघाची अपेक्षित कामगिरी होत नाही, मात्र अजून पूर्ण हंगाम पडलेला आहे, हा संघ कधीही कमबॅक करू शकतो, या संघामध्ये गुणवत्ता आहे. मात्र इथे फलंदाज बाद होतोय, एकामागून एक फलंदाज हजेरी लावून तंबूच्या दिशेने येताना आपण पाहतोय. त्यामुळे इथे निळजे संघ या सामन्यावर पकड मजबूत करत असताना आपण पाहतोय मैदानावरती. डीजे
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मंगेश बघू हॅट्रिक पूर्ण करतोय का मंगेश यावेळेस हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाच गडी बाद झालेले आहेत हेसर संघाचे यावेळेस स्ट्राईकला डावकर फलंदाज मनोज या ठिकाणी सामना करण्यास सज्ज डावकर फलंदाज मनोज हॅट्रिक बघूया या ठिकाणी हॅट्रिक बॉल मात्र इथे बीट केलेला चेंडू डॉट टाकलेला आहे अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये महेश मडवीने काकडवालच्या निर्धाव षटक फेकलं तीन गडी त्यांनी बाद केलं आणि हा कारनामा त्यांनी पॉवर प्ले मध्ये केला हे मोठं वैशिष्ट्य हे कौतुकास्पद आहे वाखाणण्याजोग आहे हा चेंडू फूल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही कारण चेंडू फार दूरवर होता मात्र इथे दोन एक धाव इथे पूर्ण केलेली आहे आता मला स्ट्राईकला सरकला फलंदाज अजय धावसंख्या धावफल कर पाहतोय आपण 17 धावा 40 धावांची अजून 41 धावांची गरज आहे मंगेश पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू मंगेश राईट राउंड द विकेट हा चेंडू पूल केलाय डीप मिड विकेट सीमा रेषे बाहेर फॅन्टॅस्टिक फॅबुलस स्ट्रोक षटकार राजेच्या बॅट मधून आलेला हा षटकार केजी मुंडे आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे आयोजकांशी हा चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे नितेश एकच धाव इथे मिळते आणि षटक संपल्याचा इशारा करत असताना पंच आमचे षटक क्रमांक तिसऱ्या ठिकाणी संपले धावसंख्या धावपळ कर पाहतो आपण 23 धावा आणि आता मात्र 35 धावांची गरज आहे तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय सात चेंडू मध्ये 35 धावा हव्यात जिंकण्यासाठी धैसर संघाला धावसंख्या धावफलकावर 34 धावांची गरज येणाऱ्या सहा चेंडू मध्ये 34 धावा निश्चितच एक सामना आपला या ठिकाणी खेळवायचा आहे मात्र त्या संदर्भात चर्चा करत असताना केजी मुंडे आयोजकांशी कारण महत्वपूर्ण सामना असणारे रोशन सेमी फायनलचा सामना उपांत्यपूर्वचा सामना त्यासाठी पुरेसा वेळ आपल्याकडे राहिला नाही हा चेंडू अवस A1 क्वालिटीचा ISI मार्क ब्रँडेड षटकार षटकार पहिल्या चेंडूवरती येताना आपण पाहतोय गोलंदाज शेवटचं षटक विकास हाताळत असताना आता मात्र 28 धावांची गरज अजयच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार अजय 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आहे आता मात्र एज लागते झेल पासून खूप दूर होते आज चेंडू पकडता आला नाही प्रयत्न चांगला होता मात्र अजयने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे कोणताही रस दाखवला नाही एका धावेसाठी आता मात्र चार चेंडू मध्ये गरज आहे पण आता 28 धावांची मात्र चार चेंडू चार षटकार लगावले तरी फक्त 24 धावा होतील मात्र बघूया सामन्यामध्ये काय घडतंय किती फरकाने हा सामना जिंकता येईल किती फरकाने गमावता येईल त्यासाठी हा सामना इथे सुरू राहील अतिशय चांगला चेंडू खोलून टप्प्याचा ऑन साईडला चेंडूला वळवलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने योगेश अतिशय चांगला थ्रो आणि इथे मात्र फलंदाज परततोय मनोज गरज आहे अजूनही जर पाहिलं तर 26-27 धावांची
निश्चितच पराभवाच्या छायेमध्ये हा दैसर संघ, मात्र हरकत नाही, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात, प्रत्येक दिवस आपला नसतो, प्रत्येक सामना आपला नसतो, आणि ते मात्र आज निलजे संघाने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे हा संघ या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. मात्र विजय जरी हा शौर्याचा अलंकार असला तरी, मात्र एखाद्या पराभवाने तुमचं शौर्य तुम्ही मात्र कमी होत नाही. अजूनही हंगाम निश्चित सुरू झाले नुकताच, तर हा दैसर संघ निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल यंदाच्या मोसमामध्ये. हा संघ या संघामध्ये अतिशय गुणवान खेळाडू आहेत, कधीही कमबॅक करण्याची क्षमता या संघामध्ये. चेंडू वाईटचा इशारा करताना पंच, निर्जय संघ अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा संघ, आता मात्र या सामन्यावर निश्चितच पकड मजबूत केली आहे. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे, ती औपचारिकता चेंडू टाकून पूर्ण झाली. मात्र हा डॉट चेंडू धावसंख्या धाव फलकावर निश्चितच, मात्र शेवटचा चेंडू औपचारिकता पूर्ण करायचे. हा सामना निश्चितच निर्जय संघाने जिंकलेला आहे, आणि हा चेंडू इथे फेकलेला डॉट, आणि हा सामना जय हनुमान निर्जय संघ जिंकलेला आहे. त्यांनी